मित्रांनो, आज पाठीमागे दिसतं सीताफळाचं झाड आणि सीताफळ झाडाला या 5 महिने जवळपास पाणी दिलेलं नाही. कमी पाण्याची शेती म्हणून आपण सीताफळाला पाहतो आणि सीताफळाचा रेट जर बघितला तोही पावत्यासहित आपण यांचाच व्हिडिओ टाकलेला ह्या शेतकऱ्यांचा आणि चांगल्या प्रकारे पैसे त्यांना झालेले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्याची छाटणी कशी करायची, छाटणी केल्याचे फायदे काय होतील, नंतर छाटणी केल्यानंतर फवारणी काय करायची आणि त्याला खत व्यवस्थापन कसं करायचं हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, राम राम. माझं नाव दीपक असरामुंगे, आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपण या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शेतकरी संलग्न आणि शेतकऱ्यांना शक्य होतील असेच व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करतो. तर बापू राम राम. राम, आपलं नाव सांग. मी रामेश्वर पंडितराव पाटूळ, राहणार अंतरवाला, तालुका जिल्हा जालना. बापू, आता सीताफळाचा योग्य छाटणीचा जो कालावधी आहे तो हाच आहे का आणि ही व्हरायटी पहिली सांगा, ही व्हरायटी कुठली? ही बळीराजा गोल्डन व्हरायटी आणि गावरान खुंटावर ग्राफ्टिंग घ्यायची. बरं, याच्यामध्ये तुम्ही आता बळीराजा गोल्डन सांगितलं आणि दुसरं आपण जे काही आपल्याकडे सात गावरान जे सीताफळ म्हणतो आपण, जसं की बाळानगर असेल किंवा आपल्याकडे जे स्थानिक जे असतील, तर यांची सुद्धा छाटणी ह्याच हंगामात केली जाते का नाही केली जात? यांची पण छाटणी ह्याच हंगामात केली जाते. बरं, फक्त हार्वेस्टिंगचा पिरियड जो येतो ऑक्टोंबरमध्ये येतो, त्यांचा ना याचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. बरं, तर आता याची छाटणी का करायला पाहिजे आणि त्याचा केल्याचा फायदा काय होईल? याची छाटणी जर आपण केली नाही तर हे फांद्या खूप लांब असतात आणि शेंड्याला फळं येतात, फांद्या वाकतात आणि फळांचा आकार बारीक असतो. सीताफळामध्ये फळाच्या साईजलाच भाव आहे. 1 किलोमध्ये जर 2 फळं बसले तर व्यवस्थित रेट आहे, 500 वरच असं ग्राम. तर 3-4 फळं बसले त्याला भाव मिळत नाही, तो मार्केटपर्यंत न्यायला पण खर्च पुरत नाही आपल्याला. त्या दृष्टीनं फळाची साईज मिळवण्यासाठी आणि झाडांचा आकार बेडब न होण्यासाठी आणि परत हार्वेस्टिंग करणं म्हणजे माल काढणं सोपं जावं, खूप वाढले झाडं तर आपल्याला माल काढणं अवघड जातं, त्या दृष्टीनं पण खूप महत्त्वाची छाटणी करणं. म्हणजे छाटणी केल्यानंतर आपल्याला ए ग्रेडचा म्हणजे पहिल्या प्रतीचा माल जास्त मिळतो असं म्हणणं आहे आणि तोडायला सोपा होतो. आता ही जी आपण छाटणी केलेली दिसते, तर थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर मग फळं जर लागायची ठरले तर लहान याच्यामध्ये लागतील, कमी जागेमध्ये लागतील, उंच लागणार? हां, आता शेंडा जर काढीचा शेंड्या कोण फळं लागत असतात. बरं, आता इथं बी आपण जी छाटणी केली किंवा ही छाटणी केली तर इथं इकडून माल समजा लागण्याला सुरुवात होत. बरं, जिकडून कवळी काढी खाली बुडाकडे बर काढी असते, कवळी काढीकडून बाहेर फ्लोरिंग येते आणि ती सेटिंग सुरुवात होते. बरं, याच्यानंतर आता मी म्हणजे नेहमी म्हणतो की आता जर समजा तुमच्या छान शक्य होत असेल तर नक्कीच करा, पण काही माझ्यासारखे जे शेतकरी असतील की ज्यांना शेतीमध्ये कमी पैसे लावून चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचं असं मी ठरवलं आहे, तर मग त्याच्यासाठी मोसंबीसारखं पीक मी निवडलेलं आहे कारण की त्याला फळ दिसल्यानंतर खर्च करायचा आहे. त्यानंतर सीताफळ तसंच पीक आहे का की आतापर्यंत त्याचा खर्च तुम्ही काही केलेला आहे? आता म्हणजे आतापर्यंत याचं म्हणणं असं की माझं ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये केला आहे का? हा, उन्हाळ्यात फळ काढल्यानंतर सरासरी जानेवारीमध्ये संपलेला आहे, तेव्हापासून टोटल पाणी बंद याला कुठलंच काय केलं, फक्त 2 फणाटून मोगडून काढलेलं आहे. गवत नाही म्हणून जमीन तापावी, जमीन ड्राय जरा ती खालीवर व्हावी म्हणून, गवताचा इश्यू नाही त्यात. बरं, तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त तेवढी मशागत केली, बाकी जसं आपण पाहतो वेगवेगळ्या फळझाडं, जे काही नाव घेणार नाही आपण कारण की प्रत्येक फळझाड चांगलंच आहे, शेतकरी करतात म्हणजे चांगले, पण हे असं फळबाग आहे मोसंबी त्यातच येते की ज्याच्यामध्ये अगोदर आपला खर्च काही लागणार नाही. बरोबर आहे, आता याचा खर्च चालू आता छाटणीनंतर झाला. बरोबर आहे, आणि तोही जर आपण दुसऱ्या याच्या मानाने खूप कमी झाला. बरोबर ना, तर याची छाटणीचं जर आपण पाहायला गेलं तर छाटणी कशी करायला पाहिजे आणि कितव्या वर्षा म्हणजे नंतर करायला पाहिजे? नाही, आता हे बघा, छाटणी तर याची 6 महिन्यापासून सुरुवातीपासूनच समजा लागवड करतो, तर उंची 1.5-2 फूट असेल तर शेंडा मारायचा आहे, ती छाटणीचाच एक प्रकार आहे. बरोबर, लागवड करतेपासून छाटणी 6-6 महिन्याला पहिले 2 वर्ष हो, आणि नंतर 2 वर्षानंतर आपण मालाचा छाटणी किंवा गोड छाटणी म्हणून घेऊ शकतो. तेव्हापासून मेच्या सरासरी 16-20 तारखेनंतर छाटणी घेतली जावी. बरं, आणि विषय असा आहे की पाणी उपलब्ध असेल तर 15-20 दरम्यान घ्यावी, समजा नसेल तर आपला सरासरी टेम्परेचर कमी होणं 40 येणं किंवा केरळमध्ये आपण म्हणतो आपल्या देशात मान्सून आल्यानंतर घ्यायला. कारण काय विषय आहे की वातावरणात आर्द्रता जर वाढली तर याचे डोळे फुगण्याला सुरुवात होते. म्हणजे वातावरण आर्द्रतेवर याचं काम चालू हो, याचं काम आर्द्रतेवर चालू होऊन जात. उन्हाळ्यामध्ये डोळे फुगणार नाही, पण आर्द्रता वाढली, पाऊस येण्याचा कालावधी झाला की आपोआप त्याचं ते प्रोसेस चालू होऊन जाते हो, फुटण्याची. तर मग आपण जर समजा 15 मेला 16 मेला घेतलं आणि पाणी नसेल आपल्यापाशी 1 जून 2 जूनला द्यायला,
तर मग हे जर कोंब निघलेले हे जळू शकतात, मरू शकतात. हे जर लेट घेतलं आपण तर पाऊस समजा जूनमध्ये 15-20 दरम्यान काय असतात पडतो किंवा आर्द्रता तरी वाढते बरोबर, तर ते सेट होण्याला मदत होते म्हणजे जळत नाही. म्हणजे जर पाणी जर तुमच्याकडे नसेल, हलकं जर जमीन असेल तर एक मेच्या शेवटला घेतली तरी चालेल. हां सरासरी जून, 1 जून जसं केरळमध्ये 1 जूनला मान्सून येतो, 1 जून 2 जून धरून चाला, किंवा केरळला मान्सून येणं आपण छाटणीला सुरुवात करणं करायचं योग्य. हो बरं, आता छाटणीचा आणि पर हार्वेस्टिंगचा तसा साम्यकही म्हणजे त्या संदर्भ आहे का काही? आहे ना, सरासरी 150 ते 160 दिवस जे कालावधी घेतात हे फळ छाटणीनंतर हो हार्वेस्टिंगला हो तसा तुम्ही जेवढे लेट करता तेवढे थोडे लेट फळं हार्वेस्टिंगला येतात. फायदा कशाचा होतो, अगोदर छाटणी केल्याचा होतो की नंतर छाटणी केल्याचा होतो? एक तर अशी गोष्ट आहे की एकदम अगोदर बी जर छाटणी केली, एकदम अगोदर बी छाटणी केली तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर माल आला तर त्याला रेट भेटतात, पण एवढे प्रमाणात नाही भेटत की जेव्हा जेवढे लेट झाले तेव्हा रेट भेटतात. कारण पश्चिम महाराष्ट्रातले फळं ऑगस्टमध्ये यायला सुरुवात होतात, बालानगर वगैरे ते फेब्रुवारी मार्चमध्येच बार धरतात. पण आपल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं पाणी देऊन एवढी मेहनत करून आणि टेम्परेचर जर खूप असेल तर तो बार आपल्याकडे सक्सेस नाही. बरोबर, त्यामुळं उन्हाळ्याचा बार न घेता किंवा लवकर न 1 मे 2 मेच्या नादी न लागता माझं शक्यतो म्हणणं आहे की 20 मेच्या नंतर वातावरणाची परिस्थिती पाहून आर्द्रता पाहून छाटणी घ्यावी. आता या प्लॉटची छाटणी आपण आता केलेली आहे तर ते किती दिवस झाले आता करून? आपण ही 22 तारीख आहे, 2 नाही 1 जून आहे, 1 जून ठीक 1 जून आहे आज. तर याची तारीख छाटणी कधी केली? याची छाटणी आपण 22 तारखेला घेतलेली मेच्या. म्हणजे आता ही आभार यायला चालू झाले की तुम्ही हो छाटणी घेतली 15-16 टेम्परेचर बदललं होतं आणि थोडा पेंडोनी टाईप पाऊस पडला होता, तो पेटल्यानंतर मला 4-5 दिवसांनी थोडे डोळे फुगल्यावाने वाटले याचे. म्हणलं आता आपण छाटणी घ्यावी नाही तर मग शेंड्याकडे लगेच जास्त लिकेज होऊन त्याच्यातले ते स्टोरेज अन्नद्रव्य वाया गेलं असतं, म्हणून आपण 22 घेतले. मी हे सुद्धा पाहावं लागतं आपलं. हां 1 जूनला सरासरी नियोजन करतो, पण 15-16 मेला पाऊस पडला होता पेंडोनी. बरं, आता शेतकऱ्यांनी मला हे सांगा की शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी ही जी छाटणी आता उन्हाळ्याची छाटणी म्हणून आपण त्याला आता हे तुम्ही फळासाठी छाटणी केली तर कितव्या वर्षापासून छाटणी ही करायला आपल्याला? झाडाचा सांगडा जर सुव्यवस्थित होईल असेल तर दुसऱ्या वर्षापासून आपण घेऊ शकतो. दुसऱ्या वर्षापासून हो. आता माझं म्हणजे दुसरं वर्ष पूर्ण होतंय समजा जूनमध्ये, जून ऑगस्टमध्ये लागवड करतो तर आपण मेमध्ये समजा त्या वर्षी घेऊ शकतो. आता माझं 1 वर्षाचं झाड जर आहे, आता माझी स्वतःची 1 वर्षाचं झाड आहे जी ज्या व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, मग त्यांनी ही छाटणी करायला नाही पाहिजे का? नाही, गोड छाटणी म्हणून नाही, आपल्या झाडाचा आकार आकार देण्यासाठी ती छाटणी, ही छाटणी सारखीच म्हणता येईल सारखीच, पण त्याला फळ धरायची नाही. हो कारण की त्याची पकाडी बूड लहान आहे, बूड लहान आहे आणि ती परत आपण जानेवारीमध्ये बी करत असतो. बरोबर, आणि ही जी छाटणी करताना आपण मागे जानेवारीत करायची नाही, आता ही छाटणी केल्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षामध्ये फक्त एकच छाटणी होणार 2 वर्षाच्या नंतर. हा बरोबर हो. आता हिजा हा जो आपण आता उभा आहे हा प्लॉट किती बाय किती लावलेला आहे आपण? हा आपला 12x8 आहे. 12x8 तर शेतकरी मित्रांनो, बापूचे बऱ्यापैकी व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, त्यांच्याकडे प्रयोगशीलता आहे आणि या शेतामध्ये भरपूर काही प्रकारचे म्हणजे अंतर त्यांनी लावलेले. तर आता तुम्ही 12x8 म्हणलेला हो, कस 12x8 ना 12x8 बरं, 12x4 आहे, 12x4 तर मग 12x4ची छाटणी आणि 12x8ची छाटणी ही सारखीच राहणार की वेगळी राहणार? सारखीच, फक्त या 12x8 मध्ये जो हा गॅप आहे तो 12x4 मध्ये नाही, मला इथे पण उत्पन्न सुरू झालेलं आहे 12x4 मध्ये. बरोबर आहे, तो त्याचा फायदा आहे. फायदा आहे. तर आता आपली झाड ही किती वर्षाची आता हे? आता ती म्हणजे 4 वर्ष ह्या ऑगस्टमध्ये कम्प्लीट होतील याला. आता आपण 4 वर्षाच्या धरून चार तिसऱ्या वर्षी जर अनुभव जर म्हणायचं ठरलं तर मग तुम्हाला यापेक्षा 12x4 उत्पन्न सरस आलं का? सरस आलं. किती किलो झाड अंदाज सांगते? याच्यापेक्षा जवळपास 70% म्हणजे याचा जर 5 किलो माल निघला तर त्याचा 4 किलो माल निघला. 4 किलो माल निघतो पण झाडं जास्त असतात त्याच्यामुळं क्वांटिटी वाढते आणि क्वालिटी वाढते. क्वालिटी पण वाढते, क्वांटिटी पण वाढली. आता सध्या आपण पाहतो की तुमच्या शेताला बेड केलेले ठिबक तुम्ही गुंडाळून ठेवलेले. हो गुंडाळले. आता याच्यामध्ये तुम्ही पाळी पण मारलेली आहे आणि आता ट्रॅक्टर जे गेला आता तुम्हाला ट्रॅक्टरचा जो आवाज आला तर ट्रॅक्टर गेला तो खतही टाकण्याचा, शेणखत टाकण्याचा. तर आता या झाडाला 4 वर्षाचे पूर्ण झाड आहे तर मग आता या झाडाला किती शेणखत आपण टाकायला पाहिजे? आता याला एका झाडाला सरासरी मी 4 टोपले शेणखत देतो, 2 एकूण 2 अशा नाल्या केल्या. बरं, ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत 2 टोपले एकूण 2 टोपले तिकून म्हणजे एका म्हणजे बापूचं गणित पहिले व्हिडिओ सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की एका वर्षाला 1 टोपलं. हा बरोबर ना, तर असं तुम्ही वाढवत गेलेले 4 वर्षाचं 4 टोपले. तर 4 टोपले म्हणजे आपण जे शेण काढतो त्या हिशोबाने किती किलोचं असेल अंदाजन?
अंदाजे जे आपलं याचं असतं सरासरी ते 5-6 किलो कोरडं शेणखत येईल ते बरं 20 किलो येईल समजा शेणखत 20 किलो टाकता तुम्ही आता या झाडाला बरोबर 4 वर्ष झाडाला 20 किलो शेणखत ते आता टाकणार आहे. आता त्याच्यानंतर आपण छाटणी केल्यानंतर याची हां छाटणीचा एक विषय राहिला की ही आता ही प्रमुख फांदी आहे मुख्य फांदी हां मुख्य फांदी तर मुख्य फांदीच्या किती अंतरावर छाटणी आपण त्याचा शेंडा उडवायला पाहिजे. आता पेन्सिल टाईप काडी जर असेल ही ही बघा तर ही टीचीवर इतीवर घ्यायची बरं म्हणजे जेवढी बारीक काडी असेल हा तेवढी कमी आणायची हा आणि जर जाड असेल तर तिला थोडं थोडं लांब घेणे आपलं लांब घ्यायचं हा कारण आपण खूप हाड्याच्यातून घेतलं तर मग आपल्याला त्याच्यात हे भेटत नाही फळं निघत नाही त्यामधून जास्त डोळे फुटत नाही हा बरोबर डोळे फुटतात बरं पण फळ निघत नाही फळ म्हणजे कळी निघत नाही नुसते पानं निघतात बरं आणि ह्या पेन्सिल टाईप काडीमधून चांगल्या प्रकारे फळ लगेच याचा अर्थ 5-6 इंच याचा अर्थ जेवढे पेन्सिल काड्या आपल्याकडे तेवढे जास्त उत्पन्न का हो हो असं त्या फळफांद्या सगळ्याच नसत्या त्या आपल्या जशा हाताच्या बोटावानी काही अंगुठा येतात तर कमी जास्त फांद्या तयार होतात लहान फांद्या काढून टाकायचे एकदम त्याच्यापेक्षा पेन्सिल आपल्या पेनाच्या कांडीपेक्षा किंवा थोड्या मोठ्या त्या काढून टाकायच्या पेन्सिल टाईप काड्या सगळ्यात चांगल्या पेन्सिल टाईप काडी ठेवायची आणि ती जास्तीत जास्त 1-4 इंच ते 1/2 फूट आहे ना हा 6 इंच मारले 6 इंच 1/2 फुटून त्यांनी मारलेली आहे. त्याच्यानंतर छाटणी केल्यानंतर काही औषध याच्यावर मारलं पाहिजे का याच्यावर आता मिलीबगसाठी एक रोग येतो शक्यतो सीताफळावर हो तर त्या मिलीबगच्या दृष्टीनं क्लोरो आणि हे जे आपण छाटणी करतो याला बुरशी वगैरे लागू नये पाऊस पडला काही तर 22 टीन हे दोन मारायचे 1:2 या प्रमाणे क्लोरो पण 1 लिटरला 2 ml आणि 22 टीन 1 लिटरला 2 ग्राम क्लोरो आणि 22 टीन एकत्र घ्यायचे हो असंच ना एकत्र बरं. तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी तुम्ही नक्कीच करा कारण की त्याच्यानंतर आपल्याला मिलीबगचा त्रास होणार नाही किंवा कमी होईल बरोबर ना हो. आता याच्यानंतर फवारणीचं आता तुम्ही सांगितलं सध्या काय करायला पाहिजे आता याच्यानंतर खताचं व्यवस्थापन तुम्ही शेणखत सांगितलेलं आहे आता रासायनिक खताकडे जर आपण जायचं ठरलं तर मग रासायनिक खतामध्ये आपल्याला आता सध्याच्या घडीला आपल्याला जास्त उत्पन्न यायला पाहिजे जास्त कळी निघायला पाहिजे ह्या हिशोबाने बेसल डोस आपण म्हणू ना आपण याला तर बेसल डोस आपण याला काय द्यायला पाहिजे. बेसल डोसमध्ये पाहिलं तर 10-26-26 घ्या सुपर फॉस्फेट घ्या 1:3-3 बॅग 10-26-3 बॅग हां त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग शक्यतो दाणेदार घ्या दाणेदार घेतलं तर मिक्स करायला सोपं जातं बरं. त्यानंतर मायक्रोन्यूट्रनची 50-53 किलोची किट असते ती एक घ्या मायक्रोन्यूट्रन पण 50 किलो टाकले गेलं हा बरं एकरी हे सगळं प्रमाण एकरी सांगायला लागेल हा बरं. आणि त्यानंतर ह्युमिक टाका 10-20 किलोच्या दरम्यान ग्रॅन्युल ह्युमिक असतं 500-600 रुपयाला ती 10 किलोची बॅग भेट 10 किलोची बॅग बरं. नाही तर आपण पुढे आणून ते मिक्स करत बसू ते नाही मागडं एवढं एक ती एक किंवा ग्रॅन्युलमध्ये 10 किलो हा आणि एवढं 4 हे पडल्यानंतर हे त्याच्यानंतर आपण एक लिंबोळी वापरलेली चांगली गोष्ट आहे लिंबोळीमुळं होणारी आळी आंतरप्रवाही किट म्हणजे लिंबोळी हे होती बरोबर तर जे फळात आळी पडते याला त्याला बरेचसं प्रमाणात आणि थ्रिप्सला हे होतं तर ती सरासरी 200 किलो प्रति एकर वापरावी 2 क्विंटल हा 2 क्विंटल 2 क्विंटल 1 एकरला आपण वापरली पाहिजे. आता सध्या लिंबोळीचे दिवस पण आहे जर तुम्ही लिंबोळी बाजारातून आणण्यापेक्षा जर तुम्ही लिंबोळी विकत घेऊन त्याची पावडर केली तीही आपल्याला टाकता येईल. आता ह्या वर्षीची वाळणार किंवा आणि हे होणार केव्हा आता पुरणार नाही आपल्याला ते खेळ कारण पुढच्या वर्षीसाठी आपण नियोजन करू शकतो पण आता ह्या वर्षीसाठी थांबू नका आता बेसल डोसमध्ये ते मिक्स करून टाकून द्या बरं. त्याच्यासाठी तुम्हाला बाजारात जी मिळते लिंबू पेंट आणून टाकणं गरजेचं आहे गरजेचं आहे. तर मग आता बेसल डोस आपण एवढा टाकला याच्यानंतर काय करायची गरज आपल्याला याच्यानंतर आपले फळं लिंबूच्या आकाराचे झाल्यावर मग आपण पुढचे टाकू खत व्यवस्थापन आता सध्या एवढं सफिशियंट म्हणजे कळी लागणं आणि त्याच्यानंतर फळं लागणं याच्यामध्ये आपलं काम भागतं काम भाग बरोबर ना. तर शेतकरी मित्रांनो होणारा खर्च जर तुम्ही तुलना केली इतर पिकाशी किंवा तुमच्या पारंपरिक पिकाशी कापूस जरी धरला तरी मला वाटतं हे जे पीक आहे हे पीक भारी उत्पन्नाला तर सरस आहेच पण खर्चाच्या बाबतीतसुद्धा कमी आहे इतर फळझाडाच्या तुलनेमध्ये आणि एक 8-10 दिवसाची हिची फळाची जी क्वालिटी 8-10 दिवस म्हणजे डोळे म्हणजे आपण काय म्हणतो पिकायला आलं त्याच्यानंतर 8-10 दिवस आपल्याला ते ट्रान्सपोर्टला मिळते त्याच्यामुळे हे एक फळपीक माझ्या मते खूप चांगलं आहे. आणि आमच्या चर्चेमधून काही जर राहिलं असेल चर्चे करायचं तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश करू. बापूचा फार चांगला एक प्रयत्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत लागवडीपासून ते छाटणीपर्यंत आणि बेसल आणि त्याच्यानंतर आपण काही मागच्या वर्षी जे व्हिडिओ टाकले आहेत जे की आपले द्राक्षवाले शेतकरी होते क्षीरसागर भाऊ हो त्यांनी फार डीपमध्ये खताचं नियोजन दिलेलं आहे आणि स्प्रेसुद्धा दिलेलं आहे ते जर तुम्ही जर व्हिडिओ टाकला तो याच्या पाठीमागं टाकतो मी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल पण त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर काही माहिती त्यातून सुद्धा मिळू शकते. बापूंनी हा जो बी असल डोस दिलेला आहे हा जर आपण दिला तर आपल्याला कळीची संख्या
आणि त्याच्यानंतर किडीची संख्या सुद्धा याच्यामध्ये कमी होऊ शकते असं मला वाटतं. तर बापू फार चांगली माहिती तुम्ही शेतकऱ्यांनी दिली, त्याबद्दल आपला आभार आहे. राम राम. धन्यवाद. राम राम. राम राम.